या बातमीचे प्रस्तुतकर्ता हॉटेल टेंट सिटी शाखारी व मांसाहारी जेवणाचं उत्तम ठिकाण. विरोधी पक्षातले लोक असतील, इतर पक्षातले लोक असतील, हे सगळे दादांकडे येतात आणि दादांचा त्यामुळं कामाचा व्याप एवढा वाढला आहे की कुठं उद्घाटन करणं किंवा हे सगळे विषय अवघड असतात, तरीसुद्धा दादा हे आवर्जून लक्ष घालतात. आज पुण्यामध्ये खरीपाची मीटिंग होती, मी दादा सांगितलं की तटकरे मॅडम माझ्याकडे आहे, म्हणजे तो कार्यक्रम तुम्ही उरकून घ्या. तटक्या मॅडमला पण खरं म्हणजे वाघूमध्ये एक कार्यक्रम आहे, आपल्या देवीचा कार्यक्रम आहे आणि त्याची इच्छा होती की माझ्या कार्यक्रमाला कुणीतरी मंत्री आलं पाहिजे. अनसाच तटकरे मॅडम खरं फलटणला त्यांचा कार्यक्रम होता, आता तो कार्यक्रम रद्द झाला. त्यांना विचारलं, त्या म्हटलं की 12 मी येऊ शकते, आम्ही 12 नियोजन केलं. आता वाघोला जायचं तर जाता जाता काही कार्यक्रम करता येतील का? आणि मग आम्ही ठरवलं की जिल्हा बँकेची जी शाखा आहे कुणकुंडीची त्याचं स्थलांतर करू आणि वाघूचा कार्यक्रम करू. परवाच्या वेळा मुंबईमध्ये मी गेलो तर त्यांना विचारलं की तुम्ही येणार कुठनं, त्या म्हटले मुंबईवरनं येणार. मग त्यांना सांगितलं असा मधला मार्ग आपण एक नव्याने सुरू केलेला आहे त्या मार्गाने या. मग येताना पहिल्यांदा करंजवीर आहे आणि दुसऱ्यांदा धामणे लागेल, मग धामण्याच्या शाळेचं आपण उद्घाटन करू. कोयाला रमेशांनी नवीन बंगला बांधला आहे, त्याकडे त्यांच्याकडे जेवण करू. म्हणजे धामणेकरांना खर्चच नको, कारण निम्मे ते इथलेच आहेत ना, अर्धे तिकडचे ना अर्धे धामणेचे. आणि मग कुरकुंडीच्या शाखेचं स्थलांतर करू आणि संध्याकाळी 4 आपल्याला त्या ठिकाणी वाघूमध्ये जायचं आहे. ह्या सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि ठरलेल्या वेळेमध्ये ते आपल्या गावामध्ये आल्या आणि आपल्या शाळेचं उद्घाटन त्यांच्या हस्ते संपन्न झालं. मी त्यांचा अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. ही शाळा बांधण्याकरता आम्हाला फक्त 14 रुपये चक्रीवादळाच्या माध्यमातून मिळाले, निसर्ग चक्रीवादळाच्या, त्याला फक्त पत्रे बसवून होणार होते. मग आम्ही हा विचार केला की पत्रे बसवले की उद्या परत कधी तिथे येणारच आहे. खालपासून कॉलम असते, खालपासून त्याला आधार असता तर उडणं शक्य नव्हतं, वरच्यावरती पत्रे राहणं शक्य नाही. आणि म्हणून इथं आपण निर्णय घेतला. मी आर्किटेक्टला बोलवलं, कन्सल्टंटला बोलवलं, त्याच्याकडे डिझाईन करून घेतलं आणि हे काम मागचे काम भिंतीच्या बाहेर, पुढचे काम भिंतीच्या बाहेर आपण घेतले आणि वरती आणखीन 2 शाळेचे बांधता येतील एवढं डिझाईन आपण त्या ठिकाणी केलं आणि ह्या शाळेचं स्लॅब टाकायचं ठरवलं. तिकडं वरती माथेरानला जायचे आणि तिथं काही लोक स्थायिक झाले. तिथे एक आमचं शिंदे म्हणून तिथं नगरसेवकसुद्धा आहे, आता त्यांनी घरं बांधली त्या ठिकाणी. कर्जतमध्ये आमच्याकडचे काही लोक आहेत, कारण जाणं एवढं लांब असतं, त्याच्यापेक्षा तिथेच मुक्काम केलेला बरा. आजही आमच्याकडे बरेच लोक पायी कर्जतला उतरतात, तुम्हाला भीमाशंकरवरनं खाली लोक उतरतात, तिकडनं वर लोक बरेच येतात. मध्यंतरी असंच एक डॉक्टर तिकडनं येत होते ट्रेकिंग करत होते आणि आमच्याकडे एक वाडी हनुमानवाडी म्हणून आहे, त्यांनी बघितलं की ते लाईट नाही आणि त्यांचा मला निरोप आला की मी सगळं साहित्य त्या ठिकाणी देतो, आपण इथं सोलरच्या माध्यमातून लाईट बसवायची तयारी करा. आम्ही त्यांना हा म्हणून सांगितलं, काही लागेल ती सगळी मदत करण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली. पण त्या वाडीला जर उतरायचं रस्ताच नाही आहे, उतरायचं शिडी लावून उतरायचं खाली. आता माझ्यासारख्याने शिडी लावून खाली उतरणं तसं अवघड काम आहे, लोक नाही अवघड आहे, पण त्या लोकांची ती सवय आहे, त्यांना त्याचं काही वाटत नाही. कारण मध्यंतरी तिथे एक सभागृह बांधायचं होतं आणि त्यावेळेला आपण त्या ठिकाणी त्यांना मटेरियल दिलं आणि त्यांनी ते खाली नेऊन तेच त्याच लोकांनी त्या ठिकाणी ते सभागृह बांधलं, अशी तिथली परिस्थिती आहे. म्हणून कधीकधी त्याचा फायदासुद्धा होतो. आता नव्याने आपण शिवडी पुरण पेन पनवेल ते कर्जत आणि कर्जत ते वांद्रा आणि वांद्रा ते शिरगाव वाडा ते शिरूळ असा 141 नवीन राज्यमार्ग आपण त्या ठिकाणी प्रस्तावित केला. कर्मधर्म संयोगानं आमच्याकडचे एक कलेक्टर मध्य प्रदेशामध्ये होते, ते आता गडकरी साहेबांचे प्रायव्हेट सेक्रेटरी आहेत आणि त्यांनी सांगितलं की मी आता नॅशनल हायवेमध्ये रूपांतर करतो आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून त्याला 1,000 आपण देतो आणि म्हणून तो रस्ता आता या ठिकाणी. ज्यावेळी तो रस्ता आता आम्ही कामाला सुरुवात केली, मला वाटतं यावर्षी आहेत ते कोणी आपले डेप्युटी इंजिनियर
त्याच्याने नाही, त्यांना माहीत नाही पीडब्ल्यूडी. तर मला वाटतं वांद्रे पठारवाडीपासून तर काकूबाईच्या खिंडीपर्यंत सगळा रस्ता हा त्या माध्यमातून केला, त्याला आता ते तो मार्ग येईल त्या केंद्रीय निधीच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी पैसे टाकले आणि दरवर्षी 5-10 किलोमीटर करून आपण तो खेडला आणणार आहे. आता खेडच्या बाजूने आपण चाललो, वाड्याच्या पुढपर्यंत चाललो आहे आणि तिकडनं असं जॉईंट झाला की तो रस्ता चालू होईल. आणि मध्ये एक बोगदा आहे, सांगतं वर्ष 2 वर्षामध्ये तो बोगदा झाला की आपल्या सगळ्याच लोकांना मुंबई इथनं फार जवळ राहील. मग तुम्ही पलीकडे करंजवीरे मार्गे वांद्र्याला जाऊन कर्जतला जाऊ शकता किंवा इकडे पाईट शिरोले पाईट आंबोलीच्या माध्यमातून तिकडं इकडं अंतर तेवढंच आहे आणि इकडे अंतर तेवढंच आहे, कुठल्याही रस्त्याने जायला तुम्हाला काही अडचण नाही. त्यामुळं आता पश्चिम पट्ट्याला वरदान ठरणारा हा रस्ता आपण या ठिकाणी करतो आहे आणि त्यानिमित्तानं या सगळ्या परिसराचा काय फलतो आहे. या परिसरामध्ये 3 धरणं आहेत, एक इथं भामासकेटचा आपण आलो भामासकेटचं धरण, शेजारी कळमोडीचं आहे आणि त्याच्या पलीकडं चास्कामांचं आहे. त्यामुळं हे सगळं निसर्ग सौंदर्य आहे, त्याचा फायदा निश्चितपणानं या परिसरातल्या लोकांना होईल. इथलं इथं टुरिस्ट मोठ्या प्रमाणात येतील, आता बरीच या ठिकाणी रिसॉर्ट झालेली आहेत त्यामुळं मोठ्या प्रमाणात टुरिस्ट तिथे राहतील आणि त्याचा फायदा आपल्या सगळ्या लोकांना निश्चितपणानं होईल. हा तालुका जसा पर्यटनाच्या बाबतीत आहे तसं धार्मिक पर्यटनसुद्धा फार मोठ्या प्रमाणात आहे. इथं आमच्याकडं संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींची चिरंजीव समाधी आहे. मल्हारी मार्तंडची मध्ये जे मल्हार नावाची जी मालिका झाली त्याच्यामध्ये जेवढं जेजुरीचं महत्त्व आहे तेवढंच निमगावचं आहे, ते निमगाव आपल्या तालुक्यामध्ये आहे. आणि जेजुरीपेक्षा मोठा गड आहे आपला आणि तो भक्तसिंगराव गायकवाड त्यांनी त्या काळामध्ये बांधला, मी शाहजीराव गायकवाडांचे वडील. आता त्या ठिकाणी आपण पर्यटनाकरता 56 कोटी रुपये आणले, त्याला रिंग रोड आपण केला आहे. तिथं भक्तनिवास, टॉयलेटची व्यवस्था, हेलिपॅड आणि रोपवे आपण करतो आहे. जिल्ह्याला पहिला रोपवे आपला निमगावच्या खंडोबाला होईल आणि एक धार्मिक पर्यटनस्थळ त्या ठिकाणी होईल. दुसरं भीमाशंकर आहे, भीमाशंकरलासुद्धा आपण आता MTDCकडे तिथे सगळे रिसॉर्ट दिले आहेत आणि तिथेसुद्धा 1 कोटी रुपये शासनाच्या माध्यमातून आपण आणून तिथला सगळा विकास करण्याचं काम करतो आहे. त्याच्याच नंतर आपल्याला माहिती आहे की कोटेश्वर आहे, भीमाशंकर शंभो महादेव आहे, कुंडेश्वर आहे आणि कळसुबाईनंतर ज्या 2 नंबरचं शिखर आहे ते शिंगेश्वर. आपल्याकडे जवळजवळ 6-7 गिरीस्थान आहेत, भामेश्वर आहे, भीमाशंकर आहे, शंभो महादेव आहे, शिंगेश्वर आहे, कुंडेश्वर आहे, इकडं गडरला गडदेश्वर आहे आणि त्यानंतर वाकेश्वर आहे. ही सगळी गिरीस्थानं आहे आणि त्याच्यानंतर वाळकेश्वर आणि त्याच्यानंतर आपल्याकडं कोटेश्वर आणि इकडचं चक्रेश्वर, त्यानंतर चासचं सोमेश्वर, खेडचं सिद्धेश्वर, चाकणचं चक्रेश्वर आणि आळंदीचं सुद्धा सिद्धेश्वर. आपल्या या परिसराचा चेहरा मोरा बदलेल, तो बदलावा याकरता मी सतत प्रयत्नशील असतो. आणि माझा एक स्वभाव आहे, मी कधी मताचं राजकारण करत नाही, पण एखाद्या गावामध्ये मी गेलो आणि एखादी गोष्ट मला आवडली तर मी लगेच सांगतो, याचं एस्टिमेट करायला पैसे देण्याचं काम मी करतो आणि त्या गावामध्ये तशा प्रकारची सुधारणा करून घेण्याचं काम करतो. शेवटी तुम्ही काम केल्यानंतर माणसं जवळ येतात हा विचार माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा. आता काही लोकांना त्याचा काही फरकच पडत नाही, त्यांच्याबद्दल जास्त प्रयत्न करायचं मी सोडून देतो, परंतु कामानं माणसं जोडणं आणि ती आपल्याशी करणं हा माझा छंद आहे आणि तो मी या तालुक्यामध्ये जोपासला की म्हणून आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की आता जी लोकसंख्या सगळ्यात जास्त आहे ती चाकणच्या परिसरामध्ये, माझं परिसर ज्या परिसरात माझं गाव आहे त्या परिसरामध्ये. आणि आता तर आपल्याकडे 9 जिल्हा परिषद मतदारसंघ होतात, हे 2011 आणि 2021 झाले असते तर आपल्याकडे 12-14 मतदारसंघ झाले असते. एवढी लोकसंख्या आहे, 7-8 लाख लोक आपल्या या मतदारसंघात आहे. आता आपण नव्याने जी रचना मला वाटतं केली त्यांनी, त्याच्यामध्ये रास, कडाचीवाडी, मेदनकवाडी, नाणेकरवाडी आणि खराबवाडी हे 5 गावाचं मिळून 1 जिल्हा परिषद मतदारसंघ झाला आहे. किती 5 गावाचा. आणि इथं आपला हा मतदारसंघ भीमाशंकरपासून तर गडदपर्यंत 64 गावाचा
आणि 40,000 लोक त्याच्यामध्ये राहतात. 21,000 मतदान त्या निमित्तानं आम्हाला होतं आणि त्यातले आमच्या वाट्याला 11-12,000. 64 गावापर्यंत आत्तापर्यंत मी 150-200 कोटी रुपये दिले या वर्षामध्ये. एवढे पैसे या सगळ्या परिसरामध्ये दिले. दुसरा माणूस असतो तू विचार केला नसता, म्हटलं असतं काय करायचं, तिथे मतं मिळत नाही, तिथे आधीचा खर्च कशाला करायचा, पण मी तसं केलं नाही. आज केवळ विकासाकरता निधी दिला नाही, ती इथल्या माणसाला न्याय द्यायचं कामसुद्धा मी केलं. आपल्याला माहिती आहे सुरेश शिंदेला 2.5 वर्ष उपसभापती, 2.5 वर्ष सभापती केलं. सुगंधाताईला आपण त्या ठिकाणी उपसभापती केलं. तिकडं अरुण चांभारेंना जिल्हा परिषद सदस्य केलं, त्यांच्या धर्मपत्नीला केलं, त्यांना जिल्हा परिषदेचं आपण सभापतीपद दिलं, दुसंघामध्ये गेलं. आता अटीतटीची लढाई झाली, त्याच्यामध्ये आम्ही सगळ्यांनी रात्रंदिवस सहभागी घेऊन त्यांना निवडून आणण्याचं काम या निमित्तानं केलं. आणि 29 वर्षाची सत्ता त्या ठिकाणी उलथून टाकण्याचं काम या निमित्तानं केलं, त्यांनाही आपण संधी दिली. पलीकडच्या परिसरामध्ये तुम्ही पाहिलं असेल माठे नावाचा एक नवी समाजाचा माणूस, त्याला आपण त्या ठिकाणी सभापती केलं. विठ्ठल बनगरे असेल त्याला उपसभापती केलं. तिकडं गवारी गुरुजी त्यांनाही उपसभापती केलं. अशा अनेक लोकांना पश्चिम पडल्यातला राजकारणामध्ये आता गोपाळेताईंना मी संचालकपद केलं, तिथं दुसंगाव नेलं. असे अनेक पश्चिम पट्ट्यातील लोक ज्यांना राजकारणामध्ये संधी देण्याचं काम आपण या निमित्तानं केलं. तसं तर खूप सांगता येईल, मंदाताईला केलं, तिकडं त्या तळपीच्या बायकोला आपण 2 वेळा केलं, आता विठ्ठल वनगरच्या बायकोला त्या ठिकाणी. असे अनेक लोकांना आपण संधी दिली, मोठं केलं. म्हणजे निधी तर दिलाच दिला, पण राजकीय पदसुद्धा दिली, जेणेकरून या भागातला नेता जर असेल तर आपल्याला त्याला काम सांगायला सोपं पडतं, आपली कामं होतात. कारण आमदार काय सगळ्याकडेच लक्ष देऊ शकतो असं नाही, छोटी मोठी कामं या भागातला माणूस मोठा केला तर तो निश्चितपणानं करतो, आणि ते काम या ठिकाणी केलेलं आहे. आता माझी धामणेकरांना एवढीच विनंती राहणार आहे, एवढं सगळं केल्यानंतर आम्हालाही विचारणार आहे कोणीतरी. आणि सगळ्यात म्हणजे आमचे बॉस तुम्हाला माहिती आहे, तोंडावर आहे ते लगेच तिथं सांगून मोकळे होतात. आम्ही गावभर फिरत असताना कधी कधी स्वतःच्या गावाकडे दुर्लक्ष होतं. आमच्या अशोकपर्यंत तसं झालं, तर गावभर हिंडलेलं स्वतःच्या गावाकडे दुर्लक्ष झालं. गावातल्या बसल्या पोरांनी गमत केली, ग्रामपंचायत त्याच्याविरोधात गेली. आणि नेमके एक दिवस मिटिंगला ते सापडले, दादा कशाला शांतपणा करतो म्हणले, गावची ग्रामपंचायत तुला आणता येत नाही. दादा त्याचा हिशोब चुकत करून मोकळे आले. आम्हाला फार सुट्टी आहे असं समजू नका तुम्ही, त्यामुळं आम्हालासुद्धा हिशोब द्यावा लागतो. आणि मग ते बघतात कुठल्या कामात किती निधी दिला आणि गावात मतं किती पडली. आता तुमच्या सगळ्या गावकऱ्यांची जबाबदारी, ते नुसत्या शाळेला तुमच्या 45 लोक रुपये दिले, रस्ता केला, गाव रस्त्यावर आणलं, सगळं जे काही करता येईल तेवढं सगळं केलं. निदान आम्हाला जोडे मिळणार नाही एवढी त्याच्याबद्दल स्वीकारतो, नाही तर निवडणुका आली की कुणाच्या तरी अंगात येतं. आणि मग काय, त्याचा काही रोपड्या खर्च नाही, तो कधी गावात येत नाही, त्याचा काही संबंध नाही. आशाच्याबद्दल आपल्या का प्रेम येतं मला माहीत नाही. काही काही लोक हुशार, आमचाच फायदा घेतला, आमच्याच जीवन मोठी झाली, आणि आता तुम्हाला सांगायला लागले वेगवेगळ्या. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की काम करणाऱ्या माणसाच्या मागं उभं राहिलं की तो अधिकचे काम या निमित्तानं करतो. कारण गावातली सगळी कामं संपली असं नाही, गाव मोठं होत जातं, रस्ते वाढ करावे लागतात, पाण्याची सोय करावी लागते, आणि या गोष्टी या ठिकाणी होतात. मग त्यावेळेला आपल्या मागे कोणतरी उभा राहिला पाहिजे, आणि ते उभं राहण्याचं काम आजपर्यंत फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलं, पवारसाहेबांनी केलं, अजितदादांनी केलं. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही इतर जिल्हे बघा आणि अजितदादांचा जिल्हा बघा, तुम्हाला फरक जाणवेल. अजितसाहेब म्हणजे की नाही त्यांना बोलता येत नाही, पण आम्ही सांगतो तोंडाने, इतर जिल्ह्यापेक्षा अधिकचे पैसे देण्याचं काम दादा या जिल्ह्यामध्ये करतात आणि आपल्या सगळ्यांना न्याय द्यायचं काम करतात. अशा दादांच्या मागं तुम्हाला मला उभंच करावं लागेल. तुमचं माझं नशीब आहे, आज खेड तालुक्या पुणे जिल्ह्यामध्ये कुठेही धरण बांधायला जागा शिल्लक ठेवली नाही, पाझर तलाव बांधायला जागा शिल्लक नाही, बंधारा बांधायला जागा शिल्लक ठेवली नाही. एवढं मोठं सिंचनचं काम पावसाळ्यामध्ये केलं, पाणी अडवलं, आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपण सुखी आहोत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा झाले, 2 वेळा उपमुख्यमंत्री झाले. आज तुम्हाला सांगितलं पाहिजे, ज्यावेळेला पहिल्यांदा 2004 साली मी आमदार झालो त्यावेळेला विजयसिंह मोहिते पाटील या ठिकाणी पालकमंत्री होते. आम्हाला पैसे किती मिळत होते, 100 कोटी रुपये, 100 कोटी अख्खा जिल्हा. आज किती मिळतात, 850 कोटी रुपये. किती फरक पडला, हा फक्त दादांच्यामुळे पडला. वाढफ्या ओळखीचा असला की तो मोठमोठी करतो, तसं आपल्याकडे वाढपा आपल्या ओळखीचं आहे आणि म्हणून आपली मोठमोठी झाली.
आपल्या विकासाला मोठ्या प्रमाणात पैसे मिळाले याची जाणीव खेड तालुक्यातल्या जनतेने ठेवावी आणि ती दामणेकरांनी ठेवावी असे सगळे करत असताना माझ्या मागे सुद्धा अजितदादा आहेत ना. माझ्यावर कुठलीही संकट आले आणखीन काही झालं ते अजितदादाच असतात आणि त्यामुळे हे सगळं माझेही लोक ऐकतात. सगळ्यांना माहिती आहे की बा दादाच्या एकदम जवळचं आहे नाही ऐकवतो हा दादा सांगितल्याशिवाय मी सांगतो दादा यांनी मदत केली नाही त्यांनी मदत केली नाही मग दादा त्याचा समाचार तिथ्या वेळी ते घेतात. आज परवाच मी जाऊन एका अधिकाऱ्याची तक्रार केली दादाने असताना बोलून घेतला आधी तर इकडे येणार म्हटल्यानंतर मला जाता आलं नाही तिथनं फोन लावला गेले कोणाचं काय याच्याकडे काम होतं दादा असं असे ती खिंडीत आपला अडवलेली खिंड ती दादाने लगेच समाचार घेतला त्याचा मला फोन आला हो दादाला कशाला सांगितलं अहो म्हटलं सांगून तुम्ही ऐकत नाही शेवटी नाही विलास झाला म्हणजे आता मी करून देतो इतकं जालीम औषध आपल्याकडे त्यामुळं आम्हाला सुद्धा विचारणारे लोक आहेत त्यामुळं आपण माझी एवढं आपल्याला विनंती आहे की उद्याच्या ज्या निवडणुका होतील त्या निवडणुकीमध्ये दामणेकरांकडनं फार मोठी अपेक्षा आमची आहे आता कशी पूर्ण करत आहे त्याचं आम्हाला बघायचं आहे. अर्थात जर तुझी इच्छा नसेल तर आम्हाला जसं मुंगीच्या पावलांनी जाता येतं आता कुठल्या पावलाने आम्ही तुमच्याकडे यावं आणि कुठल्या पटलाने जावं हे तुमच्या हातामध्ये आहे. त्यामुळे उद्याच्या निवडणुकीमध्ये एकसंघपणानं आपण सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागे उभं राहाल अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो.